ते मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये हिंसाचार किंवा दंगली भडकवण्याची ताकद इतकं समर्थ रझा अकादमीला कधीच नव्हतं आणि नाही. रझा अकादमीनी लोकांची डोकी भडकवलेली आहेत काही वेळेला, पण आता त्यांच्यावरती पूर्ण नियंत्रण सरकारनं आणलेलं. खरं म्हणजे त्रिपुरातल्या घटनेचं महाराष्ट्रात पडसाद का उमटावेत? त्रिपुरामध्ये असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकांनी हिंसा करावी? बांगलादेशमध्ये मंदिरांवरती हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले. त्या मोर्चातून असं म्हणतात की मशिदींवर दगडफेक झाली, त्याचे पडसाद महाराष्ट्रातून म्हटले. मग महाराष्ट्रातच का, उत्तर प्रदेशमध्ये का नाही, दिल्लीमध्ये का नाही, बिहारमध्ये का नाही, कर्नाटकात का नाही, फक्त महाराष्ट्रात का हा प्रश्न आमच्यासमोर? म्हणून असं वाटतं की याच्यामागे काहीतरी मोठं कारस्थान महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्यासंदर्भात. बघा की बांगलादेशमधल्या मंदिरांवरती हल्ले ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. मग काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून हिंदूंचं शिरकाण होत आहे, हिंदू पंडितांना मारलं जात आहे, त्याविरुद्ध कोणी मोर्चे का काढत नाही? त्रिपुरा सोडा, इतरत्र का काढत नाही मोर्चे काश्मीरमधल्या प्रश्नांवरती? काल मणिपूरमध्ये एक कर्नल आणि त्याचं कुटुंब मारलं गेलं, ही त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट आहे. त्याच्यावर दिल्लीत मोर्चा निघाला पाहिजे. मी तर असं म्हणेन की काश्मीरमधल्या पंडितांच्या ज्या हत्या सुरू आहेत किंवा ज्या प्रकारे आमच्या जवानांच्या हत्या या भूमीवर सुरू आहेत, त्या बांगलादेशमधल्या हल्ल्यांपेक्षा भयंकर आहेत. आणि त्यासाठी समस्त राष्ट्रवादी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं आणि दिल्लीमध्ये एक मोठा मोर्चा काढावा आणि त्याचं नेतृत्व सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी करावं. करणार आहात का? आणि जा विचारा अमित शहांना आणि मोदींना हे काय चाललं आपल्या देशामध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये. करलो ते नाही करत, त्रिपुरामध्ये एक मोर्चा काढतात, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात, महाराष्ट्रात हिंसाचार होतो आहे आणि रझा अकादमी म्हणते आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करतंय? याचं उत्तर मिळायला पाहिजे. आणि राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे. त्यांचंही म्हणणं आहे त्रिपुरात काही घडलंच नाही, त्रिपुरात काहीच घडलं नाही तरी मोर्चे निघत आहेत, आंदोलन होतं आहे. त्रिपुरात काही घडलं नाही हे जर सत्य असेल, मग त्रिपुरातली जी चित्रं आम्ही पाहतो आहे मोर्चांची आंदोलनाची, ती काय आहेत, कशा करता? बघा हा सगळा खेळ सुरू आहे महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशामध्ये तणाव निर्माण करण्याचा. महाराष्ट्र में दंगे करने की साजिश रची. देखिए महाराष्ट्र में क्यों दंगे हो रहे, उसके लिए कौन जिम्मेदार है? अमरावती हो, नांदेड़ हो और कुछ इलाके में. त्रिपुरा में जो हुआ है, हाँ त्रिपुरा में कुछ हुआ है. और त्रिपुरा में क्यों हुआ? क्योंकि बांग्लादेश में कुछ हुआ है. बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है, उनके ऊपर हमले हुए, उनका रिएक्शन त्रिपुरा में हुआ. तो बांग्लादेश का ही क्यों रिएक्शन हो रहा है? कश्मीर में कश्मीरी पंडितों की हत्या हो रही है. कल मणिपुर में एक कर्नल उनके फैमिली के साथ टेररिस्ट अटैक में मारा गया, उनकी रिएक्शन क्यों नहीं? और सिर्फ महाराष्ट्र में ही क्यों, सिर्फ त्रिपुरा में ही क्यों? ये सवाल हमारे सामने है. हाँ, या पूरे देश में हिंदू है ना, फिर सब जगह पर रिएक्शन उठनी चाहिए. फिर सिर्फ अमरावती में उठती है, मराठवाड़ा में रिएक्शन होती है. महाराष्ट्र को अस्थिर करना, देश में एक तनाव का माहौल पैदा करना, ये कोई साजिश हो रही है क्या? त्रिपुरा पश्चिम बंगाल का नज़दीक का राज्य है और मुझे लगता है कि त्रिपुरा में आजकल तृणमूल कांग्रेस भारतीय जनता पार्टी को एक चैलेंज के रूप में उभर रही है. क्या इसीलिए कोई साजिश त्रिपुरा में रची जा रही है और उसका पूरा वातावरण पूरा देश में बिगड़ रहा है? और भी बातें हैं इस देश में, उसके ऊपर मोर्चा निकलना चाहिए. अगर हिंदू सचमुच खतरे में है इस देश में तो मैं कहूँगा कि मोहनराव भागवत साहब ने जो सरसंघ चालक है एक मोर्चा दिल्ली पे निकालिए, हम सब आ जाएंगे और प्रधानमंत्री जी को और गृह मंत्री को आप सवाल पूछिए उस बारे में, हम आ जाएंगे. प्रश्न विचारता है दूसरे राज्यों में दंगे सभी राज्यों के नाम. अगर है ये मामला, त्रिपुरा का मामला सही है, गंभीर है, तो सिर्फ महाराष्ट्र में उसकी रिएक्शन क्यों? उत्तर प्रदेश में क्यों नहीं, पश्चिम बंगाल में नहीं, दिल्ली में नहीं, हरियाणा में नहीं, कर्नाटक में नहीं, बिहार में नहीं, मध्य प्रदेश में नहीं, सिर्फ महाराष्ट्र क्यों?